दिस बुलेटिन इज स्पॉन्सर्ड बाय आयुष्मान हॉस्पिटल। नमस्कार, मी शुभांगी पांतावणे, महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात महाराष्ट्र बुलेटिन मधील काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तररित्या। राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय तेथे विभाग स्वतंत्र निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। ते जालन्यात बोलत होते। 3 दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने स्पष्ट सूचना दिली असून कोरोनाची परिस्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घ्यावा अशीही सूचना करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे। आत्ता 1-2 दिवसांपूर्वी जे नोटिफिकेशन आम्ही आमच्या विभागाने काढलेलं आहे, त्या विभागाच्या नोटिफिकेशनमध्ये आम्ही काय काय शिथिलता द्यायच्या आणि कोणत्या जिल्ह्यांना द्यायच्या ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्यामुळे त्यामध्ये आम्ही फार स्पष्ट सांगितलं की शाळेच्या बाबतीत आणि कॉलेजच्या बाबतीत ते विभाग या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा स्वतंत्र निर्णय घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मला असं वाटतं की ते निश्चित प्रकारे कोविड या पार्श्वभूमीला अनुषंगून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती, त्यांच्यामुळे देशाचा विकास झाला, बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, मात्र आज उलट्या दिशेने वाटचाल सुरू आहे। 4 गुजराती लोकांच्या हातात देश गेला आहे, 2 गुजराती देश विकत आहेत आणि दोघेही खरेदी करत आहेत, असा घणाघाती टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला लगावला। यवतमाळ इथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते। दूरदृष्टी आपल्या नेतृत्वाची किती मोठी होती। रिझर्व्ह बँकेपासून बँकांना स्वायत्तता देण्यापर्यंत, बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यापासून या देशामध्ये नवरत्नाच्या रूपानं जे काही उभं केलं गेलं, आता 4 लोक हा देश चालवत आहेत। 2-4 देश 4 तुम्ही ऐकलं ना सगळ्या लोक वाटसावर ती फिरते पोस्ट, 4 गुजराती देश चला रहे है, 2 देश चला रहे और 2 बेच रहे, 2 खरीद रहे। असं चाललंय, 2 विकत आहेत आणि 2 खरेदी करत आहेत, फक्त 4 त्यांच्या। स्वातंत्र्यामध्ये उभं करणारं हे संपूर्ण महात्मा गांधीचं योगदान। महात्मा गांधीनंतर या देशाचा पहिले पंतप्रधान म्हणून दूरदृष्टीनं हा देश, ज्या देशामध्ये साधी गोष्ट मिळत होती पण आज देश स्वयंपूर्ण झालेला देश, त्याला विकण्याचं काम सुरू झालं। कोल्हापूर जिल्ह्यात महापुरात पाण्याखाली गेलेल्या शेगावचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळेस प्रसंगवधान दाखवित उपस्थित पोलिसांनी नदीत उड्या घेत आंदोलनकर्त्यांचे प्राण वाचवले। बघा संपूर्ण बातमी। हा त्रास आम्ही सगळ्यांनी भोगलेला आहे, त्यामुळं हे पुढल्या सुद्धा पुरे निश्चित आहे, त्यामुळे पुन्हा आमचा हाल होऊ नये, पुन्हा आमचं पुनर्वसन सगळ्यात महत्वाचं आहे। त्यामुळे माझ्या शासनाला मागणी आहे की शासनानं लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं, नाहीतर आम्ही येणाऱ्या काळात नदीमध्ये आमचं जीव द्यायला सुद्धा माग पडवणार नाही। पुरात मरण्यापेक्षा तुमच्या समोर नदीत मेलायला कळवायचं आहे, म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। पण आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग येईल, प्रशासनाला जाग येईल असं वाटतं? आलीच पाहिजे, नाही आली तर येणाऱ्या काही दिवसातच पुन्हा आम्ही नदीमध्ये जीव द्यायला आल्याशिवाय राहणार नाही। तरी आम्ही आमचा इथं जीव देणार, एक तर पुनर्वसन झालं पाहिजे, नाहीतर आम्ही आमचा जीव नदीत सोडणार। कोरोना संसर्गजन्य आजारामुळे अनेक व्यवसाय हे बंद करण्याची वेळ आली। अशाच प्रकारे पाचोरा येथील रहिवासी चैतन्य सुभाष नागने यांनी सरखी डेपचा व्यवसाय सुरू केला होता, मात्र कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला होता। सध्या आता शासनाने लॉकडाऊनचे निर्बंधात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेतला आहे, त्यामुळे पाचोरा येथील चैतन्य सुभाष नागने यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायाची सर्वत्र शहरातून चर्चा होत आहे। बघूयात नेमका कुठल्या व्यवसायाने चैतन्य सुभाष नागने यांचे कौतुक होत आहे। त्यांनी पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौकात जिज्ञासा टेस्टी वडापाव अँड कॉर्नर सुरू केले आहे। त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आगळ्यावेगळ्या ऑफर दिल्या आहेत। त्यांनी आपल्याकडे आलेल्या ग्राहकांना किमान 20 रुपयाच्या वडापाववर मिळवा चक्क सायकल घेऊन जा असे आपल्या जिज्ञासा टेस्टी वडापाव अँड कॉर्नरच्या ठिकाणी बॅनरच लावले आहे, त्यामुळे आता या ऑफरची पाचोरा शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आमच्या मुलाचा मागील काळामध्ये सरकी डेप व्यवसायाचा व्यवसाय होता, परंतु कोरोना काळात ग्राहक कमी झाल्यामुळे सदरचा व्यवसाय बंद पडला, त्यामुळे 8-10 महिने खूपच आर्थिक अडचणीत गेले। आता लॉकडाऊन ओपन झाल्यामुळे
व समोर काही मार्ग नव्हता, त्यामुळे आम्ही नंदुरबारला जाऊन जावा यांचे आमचे रेस्टॉरंट होतं तिथून आम्ही ट्रेनिंग घेतलं ह्या व्यवसायाचं आणि हा व्यवसाय सुरू केलेला आहे. चैतन्य वडापाव अँड टी कॉर्नर, आमच्याकडे टेस्टी वडापाव, ब्रेड पकोडा, एक मिठा समोसा आणि चहा, लय भारी चहा मिळेल. आजच्या आजच ही सुरुवात केल्यामुळे आणि या सगळा व्यवसाय हा ग्राहकांच्या जीवावर चालणार आहे, त्यामुळे या ग्राहकांना आपल्या नफ्यामध्ये काही हिस्सा ठेवावा त्याकरता आम्ही एक योजना ग्राहकांसाठी ठेवलेली आहे. आमच्या स्टॉलवरून जो 20 रुपयाची खरेदी करेल त्या खरेदीवर आम्ही एक मोफत कूपन देणार आहोत. त्या कूपनमध्ये संबंधित ग्राहकांनी त्यांचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर हा लिहून बाजूच्या बॉक्समध्ये तो टाकायचा आहे आणि सदरचे जे कूपन आहेत ते गोळा झाला तर आमच्या व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण होतात. आम्ही उपस्थित ग्राहक किंवा प्रतिष्ठित किंवा ज्येष्ठ ग्राहकाच्या हस्ते सदर कूपनमधून एक कूपन लकी कूपन काढू व भाग्यवान जो कूपन निघेल त्याला आम्ही त्या क्षणी फोनवर कळवू की बा तुम्ही तुमचा रहिवासाचा दाखला किंवा पुरावा किंवा तुमचं आधार कार्ड आम्हाला दाखवून सदरची ही सायकल तुम्हाला मोफत घेऊन जाऊया. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील 75 वर्ष वयोवृद्ध बारकू चिंद पाटील यांची कामगिरी म्हणजे तरुणांनाही लाजवेल अशी भुरळ घालती आहे. बारकू पाटील हे वयाची 75 ओलांडून देखील ते दररोज सकाळी 7 वाजता उठून नित्यनियमानुसार आपल्या खडकदेवळा येथील बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपल्या व्यवसायातून ते उदरनिर्वाह करीत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्यावरील ही संपूर्ण माहिती. कुठल्याही कामाचा आळस न करता दररोजच्या हॉटेल कामकाजात सकाळी उठून आपल्या कामात दिवसभर रमलेले असतात हे मात्र विशेषच. त्यांच्या या कार्याचे कौतुक होतं की तब्बल 75 वर्ष वयोवृद्ध बारकू चिंदा पाटील हे कामात कुठलाही आळस न करता सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपल्या कामात सातत्य टिकवून ठेवले आहेत. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील बसस्थानक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बारकू चिंधा पाटील यांची हॉटेल असून या हॉटेलवर सकाळ ते सायंकाळपर्यंत चक्क 75 वर्षीय वयोवृद्ध बारकू पाटील हे अखंडित ग्राहकांना सेवा देत आहेत. ते स्वतः हॉटेलचे सर्व कामे करतात, त्यामुळे त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वत्रच कौतुक होत आहे. आताच्या या युवा पिढीला लाजवेल अशी कामगिरी ते आपल्या हॉटेल व्यवसायातून दररोज सकाळपासून ते सायंकाळपर्यंत काम करून स्वयंरोजगारचा संदेश त्यांच्याकडून मात्र दिला जात आहे हे मात्र विशेष. शासनाच्या 1.5 वर्षापासून थकवायला काय आहे की आपल्याला पोटाकरता काय थाकायचं तसं काही नाही, तसं दिवस थकावा तर येतोच पण आता तिथे विरुंगळा भरू काय कराल. बुलढाणा शहरातील मिलिंदनगर मधील रहिवासी 55 वर्षीय संजय जाधव हे BSNL कार्यालयाच्या टॉवरवर चढले होते. तब्बल 5 तासानंतर त्या व्यक्तीस खाली उतरवण्यात प्रशासनाला यश आले आहे. घरगुती वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. बुलढाणा शहराच्या मुख्यालयी असलेल्या BSNL टेलिफोन केंद्राच्या 350 फूट उंच मोबाईल टॉवरवर 55 वर्षीय संजय जाधव हे अचानक चढले होते, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी शहरवासियांनी एकच गर्दी केली होती. गेल्या तब्बल 5 तासानंतर हा व्यक्ती एवढ्या उंच टॉवरवर घरगुती कलहामुळे तसेच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढला होता. त्याला जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून खाली उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात होता. यामध्ये त्याला खाली उतरवण्यात प्रशासनाला 9 वाजता यश आले आहे. यावेळी बुलढाणा पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार रुपेश खंदारे, पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, अमरसिंग पवार, PSI बास्टेवार इत्यादी पोलीस कर्मचारी हजर होते. आज 4 वाजताच्या सुमारास संजय जाधव नावाचा व्यक्ती राहणार मिलिंदनगर हा टावर आपल्या कोर्ट चौकातल्या BSNL टावरवर त्याच्या घरगुती वादाच्या कारणातून वर चढलेला होता. त्याला म्हणजे तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वर चढलेला होता. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग या सर्वांनी प्रयत्न केले असता तो 9 वाजताच्या सुमारास आता खाली आलेला आहे. त्याच्यावर पुढील कारवाई करण्याची कारवाई सुरू आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. आपल्याला आपल्या बिझनेसची जाहिरात करायची आहे मात्र बजेट कमी पडतोय तर चिंता करू नका.
आता नागपूर समाचार 24+ महाराष्ट्र टीव्ही 24 फेसबुक पेज वर आपण 200 रुपयापेक्षा कमी दरात करू शकता आपल्या बिझनेसची जाहिरात आणि पोहोचवू शकता आपल्या बिझनेसला हजारो लोकांपर्यंत. तर वेळ कशाची बघत आहात, आजच संपर्क करा अमित वांद्रे 9096325204 या क्रमांकावर आणि वाढवा आपला बिझनेस नागपूर समाचार 24+ महाराष्ट्र टीव्ही 24 माध्यमातून.